मॉर्निंग ऑल ऑफ यू आई टी आई पंडरपुर मोहना बबन घाटिया है। आज ये ठिकाने अपने पेट्रोल इंजेक्शन मधी म्हणजेच पेट्रोल इंजिन मधी जी फ्यूल इंजेक्शन सिस्टम है याबद्दल माहिती बघायची आहे। या ठिकाणी जी आकृति दाखवलेली आहे हे ॲडव्हान्स इंजिन मधील आकृति है। ॲडव्हान्स इंजिन म्हणजे नेमकं काय कि जुने इंजिन आणि नवीन इंजिन मधील तो फरक आहे। जुने इंजिन मध्ये कार्ब्युरेटरचा वापर केला जात होता, नवीन इंजिन मध्ये कार्ब्युरेटर पेट्रोल इंजिन साठी वापरला जात नाही। आता या ठिकाणी कार्ब्युरेटर नाही तर तुम्ही म्हणणार इंजिन कसं चालू होतं, तर या ठिकाणी या पेट्रोल इंजिन मध्ये काही बदल केलेले असतात फ्यूल इंजेक्शन सिस्टीम मध्ये। म्हणजे इंधन जे आहे ते काय केलं जातं, दाबयुक्त योग्य प्रमाण करून हवा व पेट्रोल यांचं योग्य मिश्रण करून हे काय केलं जातं, पिस्टनच्या हेडवरती नेऊन सोडलं जातं। आता या ठिकाणी लेसनचं नाव लिहिलं बघा, गॅसोलिन फ्यूल इंजेक्शन असं लिहिलेलं आहे। तर या ठिकाणी गॅसोलिन इंजिन म्हणजेच पेट्रोल इंजिन, यालाच स्पार्क इग्निशन इंजिन असे सुद्धा मानतात। आता या ठिकाणी पेट्रोल इंजिनमध्ये पेट्रोल हे जे इंधन आहे हे क्विकली पेटत जरी असलं तरी ते फ्युअल पेटविण्याकरता स्पार्क प्लगचं नियोजन पेट्रोल इंजिनमध्ये केलेलं असतं। आता या ठिकाणी इंधन पेटवण्याकरता आपल्याला स्पार्क प्लग म्हणजेद्वारे काय करावं लागतं, ठिणगी पाडावी लागते का, तर याला कारण आहे कॉम्प्रेशन प्रेशर, त्याचबरोबर रेशिओसुद्धा या पेट्रोल इंजिनचा कमी असतो। म्हणजे कॉम्प्रेशन रेशिओ म्हणजे हवा आणि पेट्रोल यांचं मिश्रण याचंसुद्धा रेशिओ जो आहे प्रमाण आहे हे कमी असतं। त्यामुळं या ठिकाणी पेट्रोल हे जरी जलदरीत्या पेटत असलं तरी ते पेटवण्याकरता इंजिनमध्ये म्हणजेच पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क प्लग हा तुम्हाला वापरावा लागतो। तर स्पार्क प्लग बसवलेला असतो कुठे, सिलिंडर हेडमध्ये। जरा इथं पुढं लक्ष द्या या आकृतीमध्ये। आता या ठिकाणी या आकृतीमध्ये स्पार्क प्लग दाखवलेलं नाही, परंतु काय केलेलं असतं, स्पार्क प्लग हा सिलिंडर हेडमध्ये बसवलेला असतो आणि कंबशन चेंबरच्या लगत बसवलेला असतो। आता या ठिकाणी हा जो भाग दिसतो एवढा इथून इथपर्यंत हा कम्प्लिटली भाग आहे सिलिंडर हेडचा। या सिलेंडर हेडमध्ये हे वाल्व बसवलेले असतात, मग तो इनलेट वाल्व असेल किंवा एक्झॉस्ट वाल्व असेल। सिलेंडर हेडमध्ये जर इनलेट पोर्ट असेल तर त्या बाजूला इनलेट वाल्व असतो आणि वाल्व गाईड असतात, हे दिसतात का, हे याला काय म्हटलं जातं, वाल्व गाईड म्हटलं जातं। म्हणजेच वाल्व वरखाली होत असतो, त्याच्या भोवताली पोकळ पाईप असते, त्या पोकळ पाईपला काय म्हटलं जातं, वाल्व गाईड म्हटलं जातं। आणि ती जी वाल्व गाईड आहे ती सिलिंडर हेडमध्ये प्रेस करून बसवलेली असते, हातोडीने ठोकून वगैरे बसवायची नसते। हातोडी समजा तुमच्याकडे असेल पण ती कॉपरची वापरायची आणि मध्ये एखादं टूल वगैरे वापरून या ठिकाणी तुम्ही हा वाल्व गाईड बसवू शकता। परंतु जास्तीत जास्त प्रेस मशीन असेल तर प्रेस मशीनच्या सहाय्यानं हे वाल्व गाईड बसवले तरी चालतात, कशामध्ये, सिलेंडर हेडमध्ये। त्यानंतर या ठिकाणी वाल्व रिटर्न स्प्रिंग्स असतात, त्यानंतर इथं टॅपेट असतं आणि या ठिकाणी इथं कॅमशाफ्ट असतो आणि नंतर कॅमशाफ्ट कवर। त्यानंतर या ठिकाणी असा हेडच्या खालचा भाग दाखवलेला आहे, याला म्हटलं जातं वॉटर जॅकेट। जर वॉटर कूल्ड इंजिन असेल तर या ठिकाणी काय केलेलं असतं, वॉटर जॅकेट बनवलेलं असतं की आतमधून पाणी काय व्हायला पाहिजे पास होण्याकरता वॉटर जॅकेटचं नियोजन केलेलं असतं। आणि समजा एअर कूल्ड इंजिन असेल तर या ठिकाणी अशा प्रकारचं वॉटर कूल्ड म्हणजे गाळा वगैरे ग्रुव वगैरे दिलेले नसतात, तर या ठिकाणी काय द्यायला पाहिजे, फिन्स द्याव्या लागतात तुम्हाला। एअर कूल्ड इंजिन जर असेल तर काय करावं लागेल, फिन्स द्यावे लागेल, म्हणजे या दंडगोलाकृती भागाच्या पुढे असं मोराच्या पंखासारखं काय करावं लागेल, असं एक फिन्स, इथं शेजारी फिन्स, इथं फिन्स असं द्यावं लागेल
त्या दोघांच्यामध्ये काय करावं लागेल, रबरी डक्ट वापरावे लागतील की जेणेकरून त्या भागामधून फिन्समधून काय होईल, हवा पास होईल आणि ते इंजिन योग्य टेम्परेचरमध्ये राहील असं नियोजन केलेलं असतं. तर या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे ही आहे वॉटर कूल्ड किंवा लिक्विड कूलिंग सिस्टीमची दाखवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं असतं, याच्यामध्ये वॉटर कूल्डमध्ये वॉटर जॅकेटची सोय केलेली असते. मग सिलेंडर ब्लॉकमध्ये पण असते आणि सिलेंडर हेडमध्ये पण दिसतं. बघा हे दिसतं का इथं, हे वॉटर जॅकेट आहेत, हे हेडमधले वॉटर जॅकेट आहेत आणि हा जो भाग दिसतो तो ब्लॉकमधला वॉटर जॅकेट आहे. त्यानंतर इथं लायनर असतं, हा जो गोल भाग असतो इथं कम्प्लिटली याला काय म्हटलं जातं, लायनर. या सिलेंडर ब्लॉकमध्ये लायनर काय केलेलं असतात, प्रेस फिट किंवा दाबून बसवले जातात किंवा थंड करून, जर स्लीव असेल तर थंड करून बसवले जातात, लायनर जर असेल तर प्रेस करून बसवलेले असतात. त्यानंतर इथं हा भाग दिसतो बघा, याला म्हटलं जातं पिस्टन म्हटलं जातं. आणि हा पिस्टन काय होत असतो, रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये हा टी डी शी आणि बी डी शी होत असतो, म्हणजे टॉप डेड सेंटरकडे जातो आणि बॉटम डेड सेंटरकडे जात असतो. त्यानंतर या ठिकाणी इथं गजन पिन असते आणि इंटरनल सर्क्लिप असतात, ती गजन पिन याच्यामधून निघून पडू नये याकरिता काय केलेलं असतं, दोन्ही बाजूला सर्क्लिप दिलेले असतात. त्यानंतर गजन पिन आणि हा कनेक्टिंग रॉड ते काय केलेलं असतं, एकत्र स्मॉल एंडच्या कनेक्टिंग रॉडचा जो स्मॉल एंड असतो, म्हणजे छोटी जी बाजू असते डायमीटरला कमी असलेली बाजू, ही गजन पिनकडे जोडलेली असते आणि मोठी जी बाजू असते ती खाली क्रँकशाफ्टला जोडलेली असते. म्हणजे बिग एंडचा जो भाग असतो कनेक्टिंग रॉडचा, तो भाग काय केलेला असतो, क्रँकशाफ्टच्या क्रँक पिनला जोडलेला असतो. आता अशा प्रकारे या ठिकाणी पार्ट दिलेले आहेत. आता हे पार्ट बघत असताना आपल्याला अजून दुसरं बघावं लागतं की या बाजूला इथं असं दाखवलेलं आहे, बघा अशी एक पाईप दाखवलेली आहे आणि इथं म्हटलेलं आहे इंडक्शन मेनिफोल्ड. काय म्हटलेलं आहे, इंडक्शन मेनिफोल्ड म्हणजेच इनलेट मेनिफोल्ड, याला काय म्हटलं जातं, इनलेट मेनिफोल्ड. तर या ठिकाणी या सिलेंडरजवळ हे इनलेट मेनिफोल्ड काय केलेलं असतं, नटबोल्टच्या साह्यानं किंवा स्टड नटच्या साह्यानं पॅकिंग देऊन बसवलेलं असतं. आता या ठिकाणी इनलेट मेनिफोल्ड किंवा इंडक्शन मेनिफोल्ड ते वाल्व या भागापर्यंत हा जो भाग दिसतो असा पोकळ आतला बरं का पोकळ, तर त्याला म्हटलं जातं इनलेट पोर्ट. काय म्हटलं जातं, इनलेट पोर्ट. तसंच इनलेट पोर्ट दुसऱ्या बाजूलासुद्धा तयार केलेलं असतं, त्या पोर्टचं नाव काय असेल, एक्झॉस्ट पोर्ट, की जिथून गॅस बाहेर पडत असतो त्याला म्हटलं जातं एक्झॉस्ट पोर्ट. आणि त्या बाजूलाच एक्झॉस्ट वाल्व काय केलेला असतो, बसवलेला असतो. त्या ठिकाणी इथं एक असे भाग दिसतात बघा, इथे एक दिसतो, इथे एक दिसतो, परत इथे एक दिसतो. आता अशा प्रकारचे हे कळायसाठी या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे की इंजेक्शन कसं होतं, कोणत्या प्रकारे आपण इंजेक्शन त्या इंजिनमध्ये होण्याकरिता सोय करू शकतो, हे फक्त या ठिकाणी आकृतीद्वारे दाखवलेलं आहे. ॲट ए टाईम असे तीन ठिकाणी इंजेक्टर असे बसवलेले नसतात. तर काय केलं असतं, समजा एखाद्या इंजिनमध्ये या ठिकाणी तो इंजेक्टर जर या थ्रोटल वाल्वच्या, या ठिकाणी थ्रोटल वाल्व आहे बघा, म्हणजे इनलेट मेनिफोल्डमध्येच काय केलं आहे, थ्रोटल बसवलेला आहे. म्हणजे बटरफ्लाय वाल्व असतो, काय असतो, हा बटरफ्लाय वाल्व असतो की या इकडून म्हणजेच एअर क्लिनरकडून येणारी जी हवा आहे ती किती प्रमाणामध्ये पाठवायची, जास्त पाठवायची का कमी पाठवायची. जर इंजिनचं हायस्पीड असेल तर याला काय केलं जातं, सरळ केलं जातं आणि जास्तीत जास्त हवा आतमध्ये जात असते. आणि जर हा बटरफ्लाय वाल्व जर आडवा असेल तर कमी प्रमाणामध्ये हवा ही इकडून आली जी आहे ती काय केली जाते, इनलेट मेनिफोल्डमधून या इनलेट पोर्टद्वारे इनलेट वाल्व मार्गे ती हवा पिस्टन हेडवरती जात असते. म्हणजेच इंजिन हे ॲडलिंग पोझिशनमध्ये राहत असतं. ॲडलिंग पोझिशन म्हणजे नेमकी काय असते, की ज्या वेळेला आपण ॲक्सिलेटरवरती पाय दिलेला नसतो किंवा ॲक्सलरेटर पॅडलवरती दबाव दिलेला नसतो, त्यावेळी इंजिन ज्या स्थितीमध्ये चालू असतं त्याला काय म्हटलं जातं, इंजिनची ॲडलिंग पोझिशन. आता ही ॲडलिंग पोझिशन कधी असेल, जर बटरफ्लाय वाल्व असा आडवा असेल, साईडनं व्हेंचुरी दिली असते, त्या व्हेंचुरीमधनं काय होत असतं,
ती हवा पास होत असते आणि इंजिन ॲडलिंग स्थितीमध्ये राहत असतं. आता या ठिकाणी कार्ब्युरेटर तर दिलेलं नाही. या नवीन इंजिनमध्ये गॅसोलिन इंजिनमध्ये ही जी फ्युल इंजेक्शन सिस्टीम आहे या फ्युल इंजेक्शन सिस्टीममध्ये कार्ब्युरेटर दिलेला नसतो. तर हा जो कार्ब्युरेटर याच्यामध्ये दाखवलेला नाही म्हणजे नसतोच. तर असतं काय, इंजेक्टर असतो. तो इंजेक्टर कुठला असतो, फ्युअल इंजेक्टर असतो. पण कोणता, पेट्रोल इंजेक्टर असतो. तो काय करत असतो, पेट्रोलची फवारणी करत असतो. या ठिकाणी दाखवले बघा, हा जो दिसतो त्याला काय म्हटलं जातं, फ्युअल इंजेक्टर किंवा पेट्रोल इंजेक्टर. इथं म्हटलं आहे बघा, ISPI. काय म्हटलं आहे, ISPI म्हणजेच इनडायरेक्ट सिंगल पॉइंट इंजेक्शन. म्हणजे इंजेक्शन करताना कसं केलं आहे बघा, इनडायरेक्ट केलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट मार दिला आहे का त्या ठिकाणी, अजिबात नाही. म्हणून या ठिकाणी शब्द काय वापरलेला आहे बघा, इनडायरेक्ट सिंगल पॉइंट इंजेक्शन. म्हणजे हा भाग काय केलेला आहे, एखाद्या ठिकाणी स्प्रे मारून, म्हणजेच या बटरफ्लाय वाल्वच्या मागं पेट्रोलचा स्प्रे या ठिकाणी मारला जातो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इनडायरेक्ट सिंगल पॉइंट इंजेक्शन सिस्टीम. तर अशा प्रकारचं जर नियोजन त्या गॅसोलिन किंवा पेट्रोल फ्युल इंजेक्शन सिस्टीममध्ये असेल तर त्या इंजिनला काय म्हटलं जातं, ISPI इंजिन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय की त्या इंजिनमध्ये इंजेक्टरद्वारे जी पेट्रोलची फवारणी होत असते ती बटरफ्लाय वाल्वच्या मागे होत असते. म्हणजेच एअर क्लिनरकडून हवा येते आणि या बटरफ्लाय वाल्व जेवढा उघडा असेल तेवढी हवा आणि पेट्रोल यांचं मिश्रण होऊन ते काय होईल, सक्शन स्ट्रोकमध्ये असं इनलेट मेनिफोल्डमधून इनलेट पोर्टद्वारे इनलेट वाल्व मार्गे पिस्टन हेडवरती येईल. लक्षात आलं, तर इनडायरेक्ट सिंगल पॉइंट इंजेक्शन. त्यानंतर आहे पुढचा प्रकार, इनडायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन. काय म्हटलेलं आहे बघा, इनडायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन. म्हणजे या ठिकाणी हा जो इंजेक्टर आहे तो बसवलेला आहे कुठं, ज्या ठिकाणी इनलेट पोर्ट आहे त्या ठिकाणीच त्याला काय केलेलं आहे, बसवलेला आहे. आणि तो इंजेक्टर काय करतो, इथून फवारणी डायरेक्ट वाल्ववरती करतो. हेडवरती करतो आहे का, पिस्टन हेडवरती करतो का, नाही. तर करतो आहे कुठं हा फवारणी, इनलेट वाल्वच्या या भागावरती तो फवारणी करतो. म्हणजेच काय होतं, या ठिकाणाहून एअर क्लिनरमधून स्वच्छ हवा होऊन या इनलेट मेनिफोल्डमधून बटरफ्लाय वाल्वद्वारे इथं येईल. इथं आल्यानंतर पेट्रोल आणि हवा यांचं योग्य मिश्रण करून ते या इनलेट वाल्वमार्गे काय केलं जातं, पिस्टन हेडवरती आणून सोडलं जातं. म्हणून या ठिकाणी याला काय म्हटलेलं आहे बघा, इनडायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो इंजेक्टर आहे याच्यामध्ये जे छिद्र आहेत ही जास्त आहेत, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, मल्टी पॉइंट इंजेक्शन. आता या ठिकाणी इथं काय म्हटलं बघा, इनडायरेक्ट सिंगल पॉइंट. म्हणजे या इंजेक्टरच्या पुढल्या बाजूला नोझलमध्ये छिद्र किती असेल, एक असेल. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इनडायरेक्ट सिंगल पॉइंट इंजेक्शन. इनडायरेक्टचा अर्थ लक्षात आला आपल्याला आणि सिंगल पॉइंटचा पण अर्थ लक्षात आला. आणि इथं मल्टी पॉइंट, इनडायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन सिस्टीम, हे पण लक्षात आलं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे डायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन. डायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन सिस्टीम म्हणजेच प्रत्यक्ष काय केलं जातं, पिस्टन हेडवरतीच तो पेट्रोलचा स्प्रे जो आहे तो इंजेक्टर मल्टी पॉइंट असलेल्या इंजेक्टरद्वारे या ठिकाणी काय केलं जातं, पेट्रोलचा स्प्रे मारला जातो. आणि इकडून काय येईल बघा, एअर क्लिनरमधून स्वच्छ हवा होऊन काय केलं जाते, इनलेट मेनिफोल्डद्वारे बटरफ्लाय वाल्व मार्फत
त्या बटरफ्लाय वाल्व मार्गे इनलेट मेनिफोल्ड मधून अशी पुढं इनलेट पोर्टमध्ये येईल. इनलेट पोर्टमधून इनलेट वाल्व मार्गे पिस्टन हेडवरती ती हवा येत असतानाच काय केलं जातं, या डायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन द्वारे म्हणजेच या इंजेक्टरद्वारे फ्यूल इंजेक्टरद्वारे या पिस्टन हेडवरती प्रत्यक्ष काय केलं जातं त्या हवेमध्ये बरोबर पेट्रोल काय केलं जातं अनेक पॉइंटद्वारे फवारणी केली जाते. म्हणून याला काय म्हटलेलं आहे बघा, डायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन सिस्टीम. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण तीन प्रकारच्या फ्युअल इंजेक्शन सिस्टीम बघितल्या. परत लक्षात तुम्ही ठेवायचं की या ठिकाणी या तीन जरी इंजेक्शन सिस्टीम दाखवल्या असल्या तरी ॲट ए टाईम त्या इंजिनमध्ये अशा सिस्टीम नसतात, तर एक एक सिस्टीमच काय केलेलं असते कंपनीच्या मेकनुसार त्या ठिकाणी इंजेक्शनची सोय केलेली असते. काही इंजिनमध्ये अशी केलेली असते, समजा इंजिन जर ISPI असेल तर हे दोन भाग पुढं जोडलेले नसतात हे लक्षात ठेवायचं. आणि समजा त्या माहिती पुस्तकामध्ये दिलं असेल IMPI इंजेक्शन सिस्टीम, तर IMPI म्हणजेच इनडायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शन ही जी आहे सिस्टीम ती त्याचा इंजेक्टर कुठं बसवला आहे बघा, पोर्टमध्ये बसवला आहे म्हणजेच इनलेट पोर्टच्या बाजूला त्याला काय केलं आहे इनलेट मेनिफोल्डवरती बसवलेलं आहे. आणि त्यानं फवारणी कुठे केली आहे, वाल्वच्या इथं सीटजवळ म्हणजे हा जो भागचा भाग तिरपा जो भाग दिसतो या ठिकाणी स्प्रे मारलेला आहे. आणि डायरेक्ट जर तीन नंबरचं याच्यामध्ये काय केले की डायरेक्ट पिस्टन हेडवरतीच तो काय करतो पेट्रोलची फवारणी करतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे डायरेक्ट मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. तर ह्यातली इंजेक्टर हे एक एकच असतात हे कळायसाठी काय केलेलं आहे एकाच आकृतीमध्ये हे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपण पेट्रोल इंजिनमध्ये म्हणजेच आधुनिक पेट्रोल इंजिनमध्ये किंवा गॅसोलीन इंजिनमध्ये फ्युअल इंजेक्शन कशाप्रकारे कोणत्या पद्धतीने केलं जातं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आताच्या सर्व कारवरती म्हणजेच पेट्रोल कारवरती आणि टू व्हीलरची जी ग्लॅमर गाडी आहे ASFS म्हणजेच ॲडव्हान्स्ड सिंगल फ्युअल सिस्टीम म्हणजे इंजेक्शन सिस्टीम टू व्हीलरमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यामध्ये इंजेक्टर हा जो बसवलेला आहे तो कुठं बसवलेला आहे, ग्लॅमर गाडीमध्ये अशा प्रकारे बसवलेला आहे बघा, मध्येच आहे म्हणजेच इनडायरेक्ट मल्टी पॉइंट इंजेक्शनसारखं. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जर इंजिन असेल म्हणजे फ्युएल इंजेक्टर जर असतील तर त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात, म्हणजेच हे जे इंजिन चालतं हे मायक्रो प्रोसेसर हा एक कम्प्युटरसारखा म्हणजे CPU सारखा एक घटक असतो, त्या घटकाद्वारे काय केलं जातं याच्यावरती नियंत्रण करून इंजिन चालू ठेवलं जातं. आणि काय जर गडबडी असेल याच्यामध्ये दोष जर निर्माण झाले असतील तर काय करतं मायक्रो प्रोसेसर बाकीचे जे कार्य करणारे जे पार्ट्स असतील किंवा सेन्सर्स असतील त्यांच्याकडून माहिती घेऊन ती निर्णय घेतं आणि इंजिन काय करतं जर त्या इंजिनमध्ये दोष असेल मोठा प्रॉब्लेम असेल तर ते इंजिन काय करतं बंद पाडतं, म्हणजेच माल फंक्शन जे इंडिकेटर असतं डॅशबोर्डवरती तो डॅशबोर्ड काय होतो डॅशबोर्डवरचा जो माल फंक्शन इंडिकेटर आहे तो कंटिन्यू लागून राहतो. आणि ते बघितलं चालकाला कळतं की या ठिकाणी इंडिकेटर लागलेला आहे लाल इंडिकेटर लागलेला आहे, तर चालकाने काय करायचं क्विकली ती गाडी असू द्या किंवा कार असू द्या ती बंद करायची आणि जो आपला डीलर आहे त्या डीलरकडे जाऊन किंवा तरबेज असलेला जो मेकॅनिक असतो त्या मेकॅनिककडे जाऊन त्या इंजिनमधला दोष काढून घ्यायचा आणि ते वाहन परत चालवायचं. अशा प्रकारे या ठिकाणी गॅसोलीन फ्युएल इंजेक्शन सिस्टीमबद्दल आपण माहिती बघितली. धन्यवाद.